गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माई सेल्फ नीलेश सुभाष चंद जैन, लेक्चरर एट DCS इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी। इन टूडेज लेक्चर वी सी द नेक्स्ट चैप्टर फ्रॉम DSBM, दैट इज चैनल्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन। सो बिफोर गोइंग टू दिस चैप्टर वी सी द इंट्रोडक्शन ऑफ दिस चैप्टर। सो एवरी बिजनेस हैज अ मोटिव टू अर्न द प्रॉफिट। प्रत्येक बिजनेस का एक एम आतो कि जास्तीत जास्त प्रॉफिट हा कमवायचा। पण तो प्रॉफिट कमवत असताना किंवा तो प्रॉफिट जास्तीत जास्त कसा कमवला जाईल, तर थ्रू द प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन। वाय? बिकॉज द प्रोड्यूसर हॅज ऑर प्रोड्यूसर और टू द प्रोड्यूसर इट इज डिफिकल्ट टू प्रोवाइड गुड्स टू ईच एंड एवरी कस्टमर, टू ईच एंड अल्टीमेट कस्टमर। प्रोड्यूसर एंगेज इन अ प्रोडक्शन ऑफ गुड्स और प्रोड्यूसर एंगेज इन अ प्रोड्यूसिंग ऑफ गुड्स एंड इट इज डिफिकल्ट टू प्रोवाइड दैट गुड्स टू ईच एंड एवरी कस्टमर और फाइनल कस्टमर। सो थ्रू द प्रॉपर चैनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन और डिस्ट्रीब्यूशन ऑफ गुड्स आर प्रोवाइडेड टू अल्टीमेट कस्टमर। वाय? बिकॉज डिस्ट्रीब्यूशन ऑफ गुड्स इज क्रूशियल फेज ऑफ मार्केटिंग। विदाउट प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन द गुड्स इज नॉट प्रोवाइड टू द कस्टमर। सो देर इज अ प्रॉपर चैनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन इज रिक्वायर्ड टू अर्न द मैक्सिमम प्रॉफिट। सो फॉर प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन ऑफ गुड्स और ट्रांसफर ऑफ गुड्स, डिस्ट्रीब्यूशन मीनिंग और डिस्ट्रीब्यूशन थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो की द ट्रांसफर ऑफ गुड्स फ्रॉम फॅक्टरी टू कंझ्युमर और फॅक्टरी टू द कस्टमर, द प्रॉडक्ट विच इज रिक्वायर बाय दॅट कंझ्युमर और कस्टमर, दॅट इज द डिस्ट्रीब्यूशन। म्हणजेच काय डिस्ट्रीब्यूशन थोडक्यात? म्हणजे काय की ट्रान्सफर ऑफ गुड्स, जिथं गुड्स तयार झालेली तिथून ट्रान्सफर करायची कुठपर्यंत, तर फायनल कंझ्युमरपर्यंत, की ज्या कंझ्युमरला ती गुड्स हवी आहे, ज्या कंझ्युमरला ती गुड्स रिक्वायर आहे, त्याला प्रोव्हाइड करणं, त्याला ट्रान्सफर करणं, त्याच्याकडे ती गुड्स प्रोव्हाइड करणं, विच इज नथिंग बट अ डिस्ट्रीब्यूशन। सो देर आर वेरियस चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्यूशन। आता जनरली देर आर टू चॅनल्स, दॅट इज अ डायरेक्ट सेलिंग अँड सेकंड वन दॅट इज अ इनडायरेक्ट सेलिंग। आता डायरेक्ट सेलिंग म्हणजेच कोण आलं म्हणणार की इन डायरेक्ट सेलिंग प्रोड्यूसर और मॅन्युफॅक्चरर सेल हिज गुड्स टू द फायनल कंझ्युमर। इट इज अल्सो नोन ॲज अ झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन बिकॉज देर इज अ नो इन्वॉल्वमेंट ऑफ एनी मिडलमॅन। आता डायरेक्ट सेलिंग किंवा त्याला आपण म्हणतो आहे झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन। का झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन म्हणतो आहे की बिकॉज देर इज अ नो इन्वॉल्वमेंट ऑफ एनी मिडलमॅन इन बिटवीन प्रोड्यूसर अँड कंझ्युमर, दॅट्स वाय दॅट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट सेलिंग ऑर झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन। मीन्स प्रोड्यूस गुड्स बाय मॅन्युफॅक्चरर डायरेक्टली सेंड टू द अल्टिमेट कस्टमर। आता थोडक्यात याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं की असे काही गुड्स आहेत की डायरेक्टली प्रोड्यूसर गुड्स प्रोव्हाइड करतो आहे टू अल्टिमेट कस्टमर विदाउट इन्वॉल्वमेंट ऑफ मिडलमॅन। आता शेतकरी असतात, जे लहान शेतकरी असतात, दे प्रोड्युसेस गुड्स अँड दॅट गुड्स डायरेक्टली सेल टू इट्स कस्टमर। ते त्यांचे जे गुड्स असणार आहे, त्यांचा जो वेजिटेबल्स असणार आहे, तर ती वेजिटेबल्स ते डायरेक्टली कंझ्युमरला विकतात। किंवा काही असे इंडस्ट्रियल मशनरी असतात की दॅट इंडस्ट्रियल मशनरीज और दॅट मशनरीज आर प्रिपेअर और प्रोड्यूस बाय वन फॅक्टरी और वन प्रोड्यूसर अँड ट्रान्सफर और डिस्ट्रीब्यूट और सेल दॅट गुड्स और दॅट मशीन टू अनदर कंपनी। देर इज अ नो इन्वॉल्वमेंट ऑफ मिडलमॅन अँड दॅट्स वाय वी कॉल्ड ॲज अ डायरेक्ट सेलिंग और झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन। देन सेकंड दॅट इज अ इनडायरेक्ट सेलिंग, ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट की देर इज अ सेलिंग इज ऑकर बट इनडायरेक्टली। मीन्स इन इनडायरेक्ट सेलिंग देर इज अ इन्वॉल्वमेंट ऑफ मिडलमॅन अँड इन बिटवीन प्रोड्यूसर अँड कंझ्युमर। इनडायरेक्ट सेलिंग कोणाला म्हणतो आहे की देर इज अ इन्वॉल्वमेंट ऑफ मिडलमॅन इन बिटवीन
मैन्युफैक्चरर और प्रोड्यूसर एंड कंज्यूमर और कस्टमर, दैट सेलिंग इज कॉल्ड एज अ इनडायरेक्ट सेलिंग. दैट इनडायरेक्ट सेलिंग अगेन क्लासीफाई इनटू थ्री क्लास, दैट इज अ वन स्टेज चैनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन, टू स्टेज चैनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन एंड थ्री स्टेज चैनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन. तर वन स्टेज, टू स्टेज, थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हे नाव कशावरनं पडलं, की देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ वन मिडल मॅन ऑर टू मिडल मॅन इन बिटवीन मॅन्युफॅक्चरर अँड कस्टमर. दॅट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड ॲज अ वन स्टेज, टू स्टेज ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता पहिलं जे वन स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ वन मिडल मॅन, दॅट इज मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस गुड्स अँड सेल दॅट गुड्स टू द रिटेलर अँड रिटेलर ऑर होलसेलर ऑर डिस्ट्रीब्युटर एजंट सेल दॅट गुड्स टू अल्टिमेट कस्टमर. मीन्स काय की इन दिस चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ वन मिडल मॅन, विच मे बी रिटेलर, विच मे बी होलसेलर, विच मे बी डिस्ट्रीब्युटर ऑर एजंट. दॅट इज अ वन स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन सेकंड, दॅट इज अ टू स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन वेअर प्रेझेन्स ऑफ टू मिडल मॅन, दॅट इज होलसेलर अँड रिटेलर. अँड दॅट्स वाय दॅट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड ॲज अ टू स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन नेक्स्ट, दॅट इज अ थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. इन दॅट देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर. मीन्स देर इज अ प्रेझेन्स ऑफ थ्री मिडल मॅन. अँड दॅट्स वाय दॅट चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड ॲज अ थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो इन फार्मास्युटिकल मार्केटिंग देर वॉज अ डिस्पेन्सिंग पॅटर्न, there was a dispensing pattern, therefore the channel of distribution or the channel for distribution was found by taking the help of dispensing doctor. Means the dispensing doctor used to purchase the goods from producer and by dispensing the product were available to ultimate patient. As nowadays there is a ready-made preparations are there. आजच्या घडीला जर फार्मामध्ये जर बघायला गेलं तर रेडीमेड प्रिपरेशन्स अवेलेबल आहे. पहिले डिस्पेन्सिंग पॅटर्न होता की जिथं डॉक्टर डिस्पेन्स करायचा किंवा फार्मसीज तिथं डिस्पेन्स करायचा, पण आजच्या घडीला रेडीमेड प्रिपरेशन्स आर अवेलेबल. सो देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन काय, कारण की देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ होलसेलर, देन MR, देन रिटेलर अँड कस्टमर. मॅन्युफॅक्चरर अपॉइंट होलसेलर अँड रिटेलर. इन बिटवीन होलसेलर अँड रिटेलर देर इज अ मिडल मॅन, दॅट इज अ MR, दॅट इज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, हू इन्फ्लुएन्स होलसेलर, हू इन्फ्लुएन्स डॉक्टर अँड हू इन्फ्लुएन्स अ रिटेलर फॉर मेकिंग अ हायर सेल, फॉर मेकिंग अ हायर सेल ऑर इन्क्रीज इन अ सेल. सो देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ थ्री मिडल मॅन, दॅट इज होलसेलर, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर अँड वन पर्सन, दॅट इज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. दॅट पर्सन इन्फ्लुएन्स होलसेलर ॲज वेल ॲज डॉक्टर अँड ॲज वेल ॲज अ रिटेलर टू प्रिस्क्राइब दॅट मेडिसिन ऑर इन्फ्लुएन्स द दॅट थ्री पर्सन, दॅट इज होलसेलर, रिटेलर ॲज वेल ॲज अ डॉक्टर. अँड इन दॅट देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन द सिलेक्शन ऑफ प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन डिपेंड्स अपॉन फॉलोइंग फॅक्टर. आता असे काही फॅक्टर आहेत की बाय टेकिंग इन टू द कन्सिडरेशन दॅट फॅक्टर विच सिलेक्ट द चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑर वी सिलेक्ट अ प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. फर्स्ट फॅक्टर, दॅट इज अ मार्केट कन्सिडरेशन. सो वाईल सिलेक्शन ऑफ प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन वन मस्ट टेक इन टू द कन्सिडरेशन मार्केट रिक्वायरमेंट ऑर मार्केट रिक्वायर्ड टू सेल द प्रॉडक्ट. आता जनरली दोन प्रकारचे मार्केट असतात. आता जेव्हा आपण मार्केट कन्सिडरेशन करते फॉर सिलेक्शन ऑफ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन,
तर मार्केट कन्सिडरेशन करत असताना कुठलं चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन ने तिथं प्रोव्हिजन ऑफ गुड्स होणार आहे टू अल्टिमेट कस्टमर. ठीक आहे, आता मार्केट दोन प्रकारचे, इंडस्ट्रियल मार्केट अँड सेकंड वन दॅट इज द कंझ्युमर मार्केट. इंडस्ट्रियल मार्केट वेर इज रिक्वायरमेंट ऑफ झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, मीन्स देर इज अ नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ मिडल मॅन. बट इफ सपोज देर इज अ कंझ्युमर प्रॉडक्ट ऑर कस्टमर प्रॉडक्ट, ॲट दॅट टाईम देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ टू स्टेज ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. इंडस्ट्रियल मार्केट इज द मार्केट वेअर प्रोडक्शन ऑफ गुड्स बाय वन इंडस्ट्री अँड सेल दॅट गुड्स टू अनदर इंडस्ट्री, जस्ट लाईक अ मशीन. टॅबलेट पंचिंग मशीन असेल किंवा कॅप्सूल फिलिंग मशीन असेल, तर ह्या ज्या मशीन्स असतात हे एका कंपनीनं तयार करतात किंवा एक कंपनी तयार करते आणि ते प्रॉडक्ट, ते मशीन सेकंड कंपनीला विकत असतात. मीन्स देर इज अ इंडस्ट्रियल मार्केट इन बिटवीन टू पार्टीज, इन बिटवीन मॅन्युफॅक्चरर अँड कंझ्युमर देर इज अ नो इन्व्हॉल्वमेंट ऑर देर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ एनी मिडल मॅन, अँड दॅट्स वाय दॅट मार्केट इज कॉल्ड ॲज अ इंडस्ट्रियल मार्केट वेअर झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज रिक्वायर्ड. इफ सपोज द प्रॉडक्ट इज कंझ्युमर ओरिएंटेड, अल्टिमेट कंझ्युमर ओरिएंटेड ऑर अल्टिमेट कस्टमर ओरिएंटेड, जस्ट लाईक अ सोप, शॅम्पूज, टॅबलेट्स, कॅप्सूल, मेडिसिन्स, वॉट एवर, इट रिक्वायर अ टू ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. दॅट इज देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, अँड दॅट्स वाय देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ टू ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन सेकंड दॅट इज अ प्रॉडक्ट कन्सिडरेशन. वाईल सिलेक्टिंग अ प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन, कन्सिडरेशन मस्ट बी गिवन फॉर प्रॉडक्ट ॲज वेल ॲज दॅट्स प्रॉडक्ट इज इंडस्ट्रियल ऑर कंझ्युमर प्रॉडक्ट. आता जेव्हा आपल्याला चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करायचे, चूज करायचे, अशा वेळेस जे प्रॉडक्ट त्या मॅन्युफॅक्चररकडनं तयार होणार आहे ते प्रॉडक्ट कोणतं प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट कोण यूज करणार आहे, इट मे बी यूज बाय इंडस्ट्री ऑर इट मे बी यूज बाय कंझ्युमर. इफ सपोज दॅट प्रॉडक्ट इज यूज बाय इंडस्ट्री, इट रिक्वायर अ झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. इफ सपोज दॅट प्रॉडक्ट इज रिक्वायर ऑर यूज बाय कंझ्युमर, अल्टिमेट ऑर फायनल कंझ्युमर, इट रिक्वायर टू ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. दॅट इज अ प्रॉडक्ट कन्सिडरेशन. देन थर्ड दॅट इज अ कंपनी कन्सिडरेशन. सिलेक्शन ऑफ प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन अल्सो डिपेंड्स ऑन द साईज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. दॅट इज इफ सपोज लार्ज स्केल ऑर स्मॉल स्केल ऑर मिडियम स्केल, मीन्स फॉर रिक्वायरमेंट ऑफ लार्ज स्केल कंपनी वेर इज अ प्रोडक्शन प्रोसेस इज कंटिन्युअस अँड इट ऑलवेज प्रेफर टू हॅव टू स्टेज ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता कंपनी कन्सिडरेशन जेव्हा आपण करत आहे, तर कंपनी कन्सिडरेशन करत असताना ती कंपनी कुठल्या स्केलची, मीन्स इट मे बी लार्ज स्केल, इट मे बी मीडियम स्केल ऑर इट मे बी स्मॉल स्केल. इफ सपोज लार्ज स्केल कंपनी असेल, इन दॅट कंपनी वेअर प्रोडक्शन इज अ कंटिन्युअस, प्रोडक्शन प्रोसेस इज अ कंटिन्युअस, सो इट रिक्वायर फास्ट सेलिंग, अँड फॉर फास्ट सेलिंग इट मस्ट रिक्वायर टू स्टेज ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. इफ सपोज कंपनी इज अ स्मॉल स्केल, सो इट रिक्वायर झिरो ऑर वन स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन नेक्स्ट दॅट इज अ मिडल मॅन कन्सिडरेशन. वाईल सिलेक्शन ऑफ चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन कन्सिडरेशन मस्ट बी गिवन फॉर मिडल मॅन, द मिडल मॅन टू बी अपॉइंटेड शुड बी फायनान्शियली स्ट्रॉंग, ॲक्टिव, क्वालिफाईड अँड शुड हॅव वेल एक्सपिरियन्स अँड नॉलेज रिगार्डिंग द गुड्स मार्केट, इट्स मार्केट रेप्युटेशन अँड शुड हॉनेस्ट टू द वर्क. आता जो मिडल मॅन अपॉइंट करणार आहे किंवा मिडल मॅन कन्सिडरेशन करणार आहे, सो दॅट मिडल मॅन वाईल सिलेक्ट ऑर वाईल सिलेक्शन त्याचं फायनान्शियल कंडिशन कशी, इट इज अ ऑर इट मस्ट बी फायनान्शियली स्ट्रॉंग असायला पाहिजे, इट मस्ट बी ॲक्टिव, इट मस्ट बी वेल क्वालिफाईड अँड मस्ट हॅव वेल एक्सपिरियन्स रिगार्डिंग अ गुड्स, रिगार्डिंग अ मार्केट ॲज वेल ॲज
मस्ट हैव अ प्रॉपर मार्केट रेपुटेशन. जो मिडल मैन, इट मे बी होलसेलर असेल, इट मे बी रिटेलर असेल, इट मे बी डिस्ट्रीब्युटर असेल, तर जो व्यक्ती ॲज अ मिडल मॅन म्हणून आपण अपॉइंट करणार आहे तो फायनान्शियली स्ट्रॉंग असायला पाहिजे. मीन्स त्याच्याकडे फायनान्स हे मुबलक प्रमाणात असायला पाहिजे, ॲज वेल ॲज त्याचं ॲक्टिवनेस पाहिजे, ॲज वेल ॲज त्याला नॉलेज पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे आणि मार्केटमध्ये त्याचं रेपुटेशन पाहिजे. असा व्यक्ती ॲज अ मिडल मॅन म्हणून आपण तिथं अपॉइंट करणार आहे. किंवा हे सर्व फॅक्टर, दॅट इज अ मार्केट कन्सिडरेशन, प्रॉडक्ट कन्सिडरेशन, कंपनी कन्सिडरेशन, मिडल मॅन कन्सिडरेशन, हे सर्व पॉईंट कन्सिडर करून आपण प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हे सिलेक्ट करणार आहे. विच मे बी झिरो स्टेज, विच मे बी वन स्टेज, टू स्टेज ऑर थ्री स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. देन आता चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन किंवा मॅन्युफॅक्चरर गुड्स कशा प्रोव्हाइड करतो टू द अल्टिमेट कस्टमर. ओके, तर दोन प्रकारच्या सेलिंग असतात किंवा दोन प्रकारे डिस्ट्रीब्युशन होत असतं. फर्स्ट दॅट इज अ डायरेक्ट सेलिंग, सेकंड दॅट इज अ इनडायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंगमध्ये काय होणार आहे की देर इज अ नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ मिडल मॅन, दॅट इज अ ऑल्सो कॉल्ड ॲज झिरो स्टेज चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. अँड इनडायरेक्ट सेलिंगमध्ये काय होणार आहे की ॲज नेम इट सेल्फ की सेलिंग होणार आहे, पण कशी होणार आहे तर इनडायरेक्टली. मीन्स देर इज अ अपॉइंटमेंट ऑर अपॉइंटमेंट ऑफ मिडल मॅन, इट मे बी होलसेलर असेल, इट मे बी रिटेलर असेल, ऑर एनी पर्सन ॲक्ट्स ॲज अ मिडल मॅन. आता दोन प्रकारचे सेलिंग, डायरेक्ट सेलिंग, इनडायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंगमध्ये मिडल मॅनने, इनडायरेक्ट सेलिंगमध्ये मिडल मॅनने. दॅट मिडल मॅन अगेन क्लासिफाय इन टू द टू क्लास, दॅट इज अ फंक्शनल मिडल मॅन अँड सेकंड वन दॅट इज अ मर्चंट मिडल मॅन. फंक्शनल मिडल मॅन कोणकोण असणार आहे तर ब्रोकर, कमिशन एजंट, ऑक्शनर्स आणि लास्ट वन दॅट इज अ डेल क्रेडर्स. मर्चंट मिडल मॅन क्लासिफाय इन टू टू क्लास, दॅट इज अ होलसेलर अँड रिटेलर. होलसेलर्सचे एक्झाम्पल दॅट इज अ मॅन्युफॅक्चरर होलसेलर, रिटेलर होलसेलर, होलसेलर प्रॉपर. अगेन रिटेलर क्लासिफाय इन टू द टू टाईप्स, दॅट इज अ इटिनरन्स रिटेलर आणि फिक्स शॉप रिटेलर. इटिनरन्सचे एक्झाम्पल दॅट इज अ हॉकर्स अँड पेडलर्स, स्ट्रीट ट्रेडर्स, मार्केट ट्रेडर्स. फिक्स शॉप अगेन क्लासिफाय इन टू द टू क्लास, दॅट इज अ स्मॉल स्केल अँड लार्ज स्केल. स्मॉल स्केल रिटेल शॉप जस्ट एक लाईक अ एक्झाम्पल स्ट्रीट टॉल्स, सेकंड हँड गुड्स शॉप, जनरल स्टोअर्स, सेकंड सिंगल लाईन स्टोअर्स. लार्ज स्केलमध्ये रिटेल डिपार्टमेंटल स्टोअर, मल्टिपल स्टोअर, मेल ऑर्डर बिझनेस अँड कन्झ्युमर कोऑपरेटिव सोसायटी. इन नेक्स्ट लेक्चर वी सी वन बाय वन. सो फर्स्ट वी सी द टाईप्स ऑफ मिडल मॅन. दोन प्रकारचे मिडल मॅन आहे, फंक्शनल आणि मर्चंट. फंक्शनलमध्ये ब्रोकर, कमिशन एजंट, ऑक्शनर्स असतात, डेल क्रेडर्स असतात. आणि मर्चंटमध्ये असतात दोन लोक, दॅट इज अ मिडल मॅन, होलसेलर आणि रिटेलर. आता जो फंक्शनल मिडल मॅन आहे, दॅट इज अ पहिला फंक्शनल मिडल मॅन काय करतो की इट इज अ इंटरमिडिएटर. फंक्शनल मिडल मॅन जो असणार आहे तो काय असणार आहे तर तो इंटरमिडिएटर असणार आहे, ॲक्ट्स ॲज अ मिडिएटर. की ज्याला मार्केटिंगचं नॉलेज आहे किंवा परफॉर्म मार्केटिंग फंक्शन अँड दे ट्रान्सफर द गुड्स विदाऊट ॲक्वायरिंग अ ओनरशिप. आता हे इंटरमिडिएटर आहे, मिडल मॅन आहे, की ज्यांना प्रॉपर मार्केटिंग कशी करतात, मार्केटिंग करून ते प्रॉडक्ट कसं विकलं जाईल याचं नॉलेज असतात, किंवा मार्केटिंगचं ते फंक्शन करतात विदाऊट ॲक्वायरिंग द ओनरशिप. म्हणजे गुड्स विकतात, ट्रान्सफर करतात, डिस्ट्रीब्यूट करतात, बट विदाऊट ॲक्वायरिंग द ओनरशिप ऑफ दॅट प्रॉडक्ट. म्हणजे तो प्रॉडक्ट त्यांच्या नावावरती करत नाही, किंवा त्यांच्या मालकी हक्काचा कधी तो राहत नाही, किंवा कधी कधी तो राहत नाही. आता फंक्शनल मिडल मॅन जे असणार आहेत, पहिला फंक्शनल मिडल मॅन दॅट इज अ ब्रोकर. आता ब्रोकर काय असणार आहे किंवा ब्रोकर कोणाला म्हणणार आहे की इट इज अ मिडल मॅन आहे किंवा फंक्शनल मिडल मॅन. ब्रोकर आर दोज एजंट हू ऑप्टेन नायदर पजेशन नॉर ओनरशिप ऑफ गुड्स. तो गुड्सचं पजेशन किंवा त्याची मालकी हक्काची राहत नाही, किंवा तो पजेशन घेत नाही. ते काय करतात, दे ब्रिंग बायर अँड सेलर टुगेदर.
म्हणजेच काय की बायर जो असणार आहे ज्याला ती गुड्स विकत घ्यायची आहे आणि सेलर असा व्यक्ती की ज्याला गुड्स सेल करायचे तर दोघांची मीटिंग करण्याचं काम जो करणार आहे तर तो ब्रोकर हा करणार आहे. आता जो बायर आणि सेलर, बायर म्हणजे विकत घेणारा, सेलर म्हणजे सेल करणारा, विकत देणारा, या दोघांना जवळ आणण्याचं काम ब्रोकर करत असतो आणि त्यालाच ब्रोकरलाच म्हटलं जात असतं सेलिंग एजंट. आता जेव्हा सेलिंग केली मीन्स आफ्टर सेलिंग द गुड्स दॅट ब्रोकर चार्जेस अ सर्टन पर्सेंटेज ऑफ कमिशन ऑन द बेसिस ऑफ बिझनेस. जसा बिझनेस केला, ज्या किमतीचा बिझनेस केला, अकॉर्डिंग टू दॅट तो काय करणार आहे, त्याचा हिस्सा घेणार आहे, तो कमिशन ते लावणार आहे. दॅट इज अ कमिशन ऑन द बिझनेस ऑफ गुड्स विच इज सेल बाय दॅट ब्रोकर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेलिंग एजंट. देन नेक्स्ट फंक्शनल मिडल मॅन, दॅट इज अ कमिशन एजंट. आता कमिशन एजंट काय करत असतात की दे सेल द गुड्स ऑन द बिहाफ ऑफ सेलर. सेलरच्या ॲबसेन्समध्ये ते गुड्स सेल करत असतात. दे टेक अ पोजिशन ऑफ गुड्स अँड मेक ॲग्रीमेंट फॉर ट्रान्सफर ऑफ टायटल टू द गुड्स. ते काय करतात की ते पोजेशन करतात, दे निगोशिएट द सेल ऑफ गुड्स, टेक अ पोजेशन ऑफ गुड्स अँड मेक ॲग्रीमेंट फॉर ट्रान्सफर ऑफ टायटल ऑफ गुड्स. म्हणजे ते गुड्स बायरकडनं परचेस करून घेत असतात किंवा पोजेशन करून घेत असतात आणि ती गुड्स ट्रान्सफर करत असतात, और ट्रान्सफर ऑफ टायटल टू द गुड्स हे करत असतात अँड परफॉर्म द फंक्शन्स लाईक वेअरहाऊसिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग अँड डिस्पोजल ऑफ गुड्स और डिस्पोजल ऑफ दॅट बॅड गुड्स. आता जे कमिशन एजंट असतात, जनरली ते 2-5% ते कमिशन करत असतात. ओके, तर ते काय करत असतात, दे परचेस और दे पजेस द गुड्स, ते गुड्स त्यांच्याकडनं घेऊन घेत असतात आणि तशी ॲग्रीमेंट करून घेत असतात आणि दे ट्रान्सफर द गुड्स और ट्रान्सफर ऑफ टायटल टू द गुड्स. जेव्हा ते विकत असतात त्यावेळेस ते कमिशन चार्जेस हे करत असतात. आता जेव्हा ते एखाद्या बायरकडनं परचेस केलं किंवा पजेशन केलं त्या गुड्सचं, तर ते काय काय करत असतात, तर वेअरहाऊसिंग, त्या गुड्सला ठेवण्यासाठी एक प्रॉपर गोडाऊन म्हणा किंवा वेअरहाऊसिंग म्हणा, प्रॉपर ग्रेडिंग ते करत असतात, प्रॉपर पॅकेजिंग ते करत असतात आणि डिस्पोजल ते करत असतात. आणि हे सर्व केल्यानंतर ही चार्जेस मीन्स कमिशन एजंट चार्जेस अ कमिशन ऑन द सेल. तर ते काही पर्सेंटेजमध्ये कमिशन हे घेत असतात ऑन द सेल ऑफ गुड्स. देन नेक्स्ट दॅट इज द ऑक्शनर्स. आता ऑक्शनर्स काय करत असतात की दे सेल द गुड्स ऑन द बिहाफ ऑफ देअर प्रिन्सिपल बाय ऑक्शन. मीन्स ते गुड्स सेल करत असतात कोणत्या बेसिसवरती, तर ऑक्शन, बोली लावत असतात ते. ते काय करत असतात, बोली लावत असतात त्या गुड्सवरती. मीन्स ही कलेक्ट्स द गुड्स, गुड्सला कलेक्ट करत असतात फ्रॉम डिफरंट सेलर्सकडनं आणि गुड्सला कलेक्ट केल्यानंतर ते डिस्प्ले करत असतात आणि इन्व्हाइट्स द बिड्स, म्हणजेच बोली लावली जाते. आता एक बेस प्राईस इथं सिलेक्ट केली असेल, सपोज की बेस प्राईस सिलेक्ट केली 100 रुपये, एखादं गुड्स आहे की जी बायरकडनं मीन्स जी सेलरकडनं परचेस केली किंवा सेलरकडनं घेऊन घेतली त्या ऑक्शनरने. ऑक्शनर काय, तर फंक्शनल मिडल मॅन आहे. फंक्शनल मिडल मॅन तो काय करणार आहे, तर ही कलेक्ट द गुड्स, एक प्रॉपर पॅकेजिंग करेल, प्रॉपर ग्रेडिंग करेल किंवा प्रॉपर तो त्या प्रॉडक्टला क्लीन करेल आणि केल्यानंतर तो काय करणार आहे, डिस्प्ले दॅट प्रॉडक्ट फॉर ऑक्शन. म्हणजेच काय की तो त्या प्रॉडक्टवरती बोली लावणार आहे. आता बेस प्राईस सपोज की 100 रुपये ठेवली, एखादी गुड्सची बेस प्राईस 100 ठेवली. आता 100 पुढे ज्या व्यक्तीनं हायेस्ट बीड लावली, हायेस्ट बीड्स लावली, बीड्स म्हणजे काय, बोली, ज्या बायरला त्या ती गुड्स परचेस करायची, ज्या बायरनं ती गुड्स घ्यायची, ज्या बायरनं हायेस्ट बीड्स लावली, हायेस्ट बोली लावली, ती गुड्स त्याला विकली जाणार आहे. दॅट इज अ इन्व्हाइट्स बीड्स अँड दोज बायर हु कोटेड और हु गिव अ हायेस्ट बीड्स फॉर दॅट बायर, दॅट गुड्स आर सोल्ड टू दॅट बायर. दॅट इज अ ऑक्शनर्स. देन
डेल क्रेडर एजंट. आता डेल क्रेडर एजंट काय असतात किंवा डेल क्रेडर एजंट कोण आला म्हणणार की दे फाइंड बायर फॉर सेलर. ते काय करत असतात तर ते बायरला किंवा दे फाइंड अ बायर, ते जो विकत घेणार आहे त्या व्यक्तींना ते बघत असतात. एखादी गुड्स कोणत्या व्यक्तीला परचेस करायची आहे, कोणती एखाद्या मीन्स व्यक्तीला ते बघत असतात की ज्या व्यक्तीला त्या गुड्सची आवश्यकता आहे. मीन्स दे फाइंड बायर फॉर सेलर अँड अल्सो टेक्स अ गॅरंटी फॉर द पेमेंट ऑफ द प्राईस ऑफ गुड्स ऑन द बिहाफ ऑफ देअर सेलर. आता जनरली काय होत असतं की जो बायर असणार ज्याला ज्याला ती गुड्स विकत घ्यायची तर त्या बायरला ते फाईंड करत असतात डेल क्रेडर एजंट आणि ते गॅरंटी घेत असतात. गॅरंटी कशाची तर पेमेंट ऑफ द प्राईस ऑफ गुड्स ऑन देअर बिहाफ. मीन्स इन ॲबसेन्स ऑफ बायर म्हणा और इन ॲबसेन्स ऑफ सेलर तर ते पेमेंट काढण्याची जबाबदारी त्या डेल क्रेडर एजंटची असते. अँड इफ सपोज इन केस एनी बायर जो विकत घेणारा असणार आहे इन केस एनी बायर फेल टू पे इट इज अ ड्युटी और इट इज अ डेल क्रेडर एजंट हु विल पे ऑन हिज बिहाफ. डेल क्रेडर एजंट काय करत असतात दे फाइंड अ बायर, वस्तू ज्याला विकत घ्यायची त्याला ते बघत असतात फॉर सेलर ज्याला विकत द्यायची. मीन्स जो सेलर असणार आहे ज्याला गुड्स द्यायची आहे, जो बायर आहे ज्याला गुड्स परचेस करायची आहे, त्या दोघांना तो बघत असतो. मीन्स बायरला तो जनरली बघत असतो की ती गुड्स त्याला विकली जावी, ती गुड्स त्यांना विकत घ्यावी आणि तो काय करत असतो ही टेक्स अ गॅरंटी द पेमेंट ऑफ प्राईस इन ॲबसेन्स ऑफ बायर. तर बायरनं जेव्हा ती गुड्स परचेस केली तर ती गॅरंटी तो घेत असतो की इफ सपोज की जर पेमेंट फेल झालं किंवा पेमेंट जर त्या बायरनं दिलं नाही तर अशा वेळेस ते पेमेंट जे असणार आहे ते डेल क्रेडर एजंट पेड करणार आहे. अँड फॉर धीस ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी अँड एक्स्ट्रा कमिशन इज चार्ज बाय दॅट डेल क्रेडर एजंट. तर यासाठी तो एक एक्स्ट्रा कमिशन एक एक्स्ट्रा चार्जेस हे लावत असतो. थँक्यू.